आम्ही चाललोत बाहेर फिरायला, जाऊन एन्जॉय करून या, आम्ही बाय रोड नी येणार. मी आता पोहोचलो फरीदाबाद मध्ये, इथे आता यांची खरेदी चालू आहे. आम्ही उठलोत आणि फ्रेश वगैरे झालो, आम्ही आमच्या डेस्टिनेशन वर पोहोचलेलो. तर आम्ही आता पोहोचलोत गोल्डन टेम्पल. वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही चाललोत बाहेर फिरायला, फक्त मम्मी आणि मी. आम्ही दोघीच चाललोत 10 दिवसांसाठी. तर आता आम्ही निघतोय, आमची ट्रेन आहे 11 वाजताची. आता वाजलेत 9 सकाळीचे आणि आम्ही आता निघतोय. हे येतात आम्हाला सोडायला, गेले खाली बॅग घेऊन. भाऊ नाही उठले अजून. चावी घ्या ना, लॉक करून जरी चाल तर. चला बाबा. करेक्ट 9 वाजले. निघता निघता आणि आम्ही कुठे चाललो हे थोड्या वेळातच सांगतो तुम्हाला. तर आता आम्ही पोहोचलो फायनली मुंबई सेंट्रलला आणि आता आमची 11:30 ची ट्रेन आहे ना. आता वाजले 10:30, अजून टाईम आहे. जेवणाचं बसलोत आम्ही आणि थोडा ए सीचे काय गडबड आहे ट्रेन तिकिटांची. तर बघूया काय होते. अजून आम्ही स्टेशनलाच आहोत, ट्रेन काय अजून सुटली नाही आहे. ओ काय पाणीच येत आहे नुसता. दुसरं काय पाहिजे? नको. तुमच्यासाठी पाणी घेतलं. हॅपी जर्नी. तुम्ही येत नाही सोबत असं करता. गाईज बघा, आम्हाला एकट्याला टाकून चालले. मजा करू दे. असं कसं, तुम्ही पण यायला पाहिजे. तुम्ही जाऊन एन्जॉय करून या, आम्ही बाय रोडनी येणार. येणार आहात नक्की? आता नाही, आम्ही नंतर जाऊ कुठं तरी. जाऊ दे, मला घेऊन जा. असं नाही जाऊ. आम्ही मित्र निघलोय. बाजलो बाय. बागो बागो. चला चला चलो. तर फायनली आता ट्रेन आमची चालू झालेली आहे. खूप मस्त वाटते ना मामी. मज्जा येते. एकदम एकदम मज्जा येते. तुम्हाला आम्ही दाखवू आम्ही किती मज्जा घेतो आता ट्रेन मध्ये. ते ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर आमचं फायनली आता जेवण वगैरे करून झालेलं आहे. मगाशी मला शूट करायला टाइम नाही भेटला. तर आता आम्ही जेवण वगैरे बसलो चाललो. मम्मी पण थोडं पुढे बसलो बोलूया. आता वाजले दुपारीचे 1:30 वाजले. तर आता थोड्या गप्पावर आणि आराम करू थोडा टाइम. लेटर दॅट सेम इव्हनिंग. तर आता आम्ही जेवायला बसलो. जेवायला काय काय घेतलेत पदार्थ खूप आहेत आमच्या इथे. मी दाखवते. मटकीची भाजी, सोयाबीन चिल्ली मामीने वडे आणलेत आणि भाजी पण आणली मामीने मोठ्यांची. तर आता आम्ही जेवण घेतो. तर या सर्वांनी जेवायला. नेक्स्ट मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर डे. आणि आता वाजले सकाळीचे 10:45 आणि आम्ही आता जस्ट फ्रेश होऊन आलोत. मम्मी पण आता रेडी होत आहेत. मामी असे काय करतात? ठीक आहे चालेल. मामी तर कधीच सकाळी लवकर उठलेले आहेत सगळ्यांच्या आधी. फ्रेश वगैरे होऊन बसलेल्या आहेत आता त्या. आणि आता मम्मी तयारी करते आणि मी पण आता तयारी करून घेते. आणि आम्ही आता पोहोचलो फरीदाबादमध्ये आणि आता इथून पुढे जाणार आहोत दिल्ली. आणि इथे आता ट्रेनमध्ये ब्लॉग बघतात सगळे.
आणि तुम्ही पण जर व्लॉग नसतील बघले तर आता बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर. मम्मींचा उपवास आहे संकष्टी. फळार चालू आहे त्यांचं नाश्ता. बॉडी शोभते ही बॉडी चांगली शोभत मस्त बघू जाऊ बघू. आणि मम्मी मम्मी बिफोर आणि आफ्टर दिस इज नाव. ते आता यांची खरेदी चालू आहे. सॉक्स खरेदी करतात. मम्मी सॉक्स घेतले तुम्ही? सॉक्स खरेदी केली. सासूबाईंच्या तिकडचे का? रुमाला कुठे तुम्ही घेतले ते? हे घेऊ एक घ्या त्यातून 100 रुपयांचा. आम्ही आता निघालो दिल्लीवरून आणि आम्ही आता घेतले ते जेवण करतोय आणि शॉपिंग पण झालेली आहे. जेवायला बसलो आम्ही सगळे. हो संकष्टी आहे. दाख सकाळीच तुम्ही केलेला आहे नाश्ता तरी या जेवायला. मम्मी नाव मनीषा टाकते. काय नाव टाकलं? प्रतीक्षा टाकलंय. बघू तुमचं आयडी कार्ड काय करून ठेवलंय. हो माझ्या आयडी कार्डचा तर हेच करून ठेवलंय. माझा बरोबर लिहिले. आणि आता थोडा आता आराम करतो. मम्मी मम्मी वरती आहे आणि मामी आहे खाली. दिसलं दिसलं गॅरंटी देऊ शकत नाही. तर आता थोड्या वेळात भेटते तुम्हाला. तर आता आम्ही उठलो आणि फ्रेश वगैरे झालो मस्त पैकी. आणि आता मामी पण फ्रेश आणि मम्मी इथे फ्रेशची तयारी करतात ग्रीन टी त्यांचा. तर आता वाजले 4 वाजले आणि आता बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो तर अमृतसरला. तर फायनली आता आम्ही अमृतसरला पोहोचतोय. हो हो काढून घ्या बॅगा वगैरे. मामी पण बॅग काढतात. आता थोड्याच वेळात फक्त 10-15 मिनिटात आम्ही पोहोचणार आहोत. आम्ही आमच्या डेस्टिनेशन वर पोहोचलेलो आहोत आणि आता हा पोचता पोचता वाजलेत रात्रीचे 9:15. 2 दिवसाचा प्रवास होता आमचा हा. खूप टाइम लागला पोचायला. काय मामी अमृतसरला पोचलात फायनली. हो 2 दिवसाचा प्रवास करून प्रवास करून खूप एन्जॉय केला. आणि आता भूक लागलेली त्यांचा उपवास आहे तर काय खाल्लं नाही ताई. हे आमच्याही खूप आम्हाला हेल्प. हो धन्यवाद. तर फायनली आमच्या हॉटेलवर आम्ही पोचलो. हा आहे आमचं हॉटेल एम ए इंटरनॅशनल. तर आम्ही आमच्या रूमवरती पोचलो. हे आमचे रूम आहेत तसे. तर आता आम्ही लगेच फ्रेश होऊन घेतो कारण आम्हाला बाहेर जायचं आहे. A few moments later. मी रेडी झालेलो मस्त पैकी. चला जेवायला जा. चला वास इथपर्यंत आले जेवणाचा. तर आता आम्ही चाललो जेवायला. तर आता आम्ही जेवण वगैरे करून झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता निघालो गोल्डन टेम्पल बघायला. रात्रीचा मस्त व्ह्यू असतो तिथे. सगळी निघालो आम्ही गोल्डन टेम्पल बघायला. तर आता भेटतो तिथे पोचल्यावर आम्हाला. तर इथे रिक्षा येणार आहे. तिथनं रिक्षामधनं आम्ही जाणार आहोत गोल्डन टेम्पल. आम्ही आता मार्केटमध्येच आहोत. इथे टेम्पलच्या जवळ आलोत. मार्केट आहे आता बाजूला आणि समोर आहे तो टेम्पल गोल्डन टेम्पल. जाम आधी उतरवली आपल्याला रिक्षावाल्याने. नाही अरे आतमध्ये प्रत्येक रिक्षा वेगळा पोचलो गोल्डन झोपायला कारण आता उशीर झाले 1:30 वाजले. भेटूया उद्या सकाळी.
तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.